नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर, ही मानसोपचार तज्ञ आहे. मी आज तुम्हाला इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश याच्याबद्दल माहिती व त्याची उपचार याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश, याला सर्वसाधारण भाषेत आपण स्लीपलेसनेस किंवा झोप न येणे असे म्हणतो. इन्सोमनियाचे मुख्यतः दोन कारणे आहेत. एक म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम्स म्हणजे शारीरिक आजार, जसं थायरॉइड, आर्थरायटिस किंवा डायबिटीस इत्यादी, किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे मानसिक आजार, जसं सिझोफ्रेनिया, डिप्रेशन, एन्झायटी, पॅनिक इत्यादी. झोप न येणे हे एक लक्षण आहे जे टेन्शन, स्ट्रेस म्हणजे ताणतणावातून निर्माण होतो. कधी कधी स्ट्रेस वाढल्यामुळे त्याची तीव्रता वाढत जाते आणि मानसिक लक्षणं दिसू लागतात, ज्याचं परिवर्तन मानसिक आजारमध्ये होतं. काही लोकांना वर्षानुवर्ष फक्त झोप लागत नाही हीच तक्रार असते, बाकी त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. इन्सोमनियाचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं उशिरा झोप लागणे. काही लोकांना त्यांची वेळ 11 जर असेल तर हळूहळू करत 2-3 तास त्यांना लागतात आणि साधारण 2-3 तासांनी त्यांना झोप लागते, किंवा शांत झोप न लागणे, किंवा झोप मधन मधन उघडणे, किंवा लवकर सकाळी जाग येणे. 1.5-2 तास लवकर जाग येते आणि मग झोप लागत नाही, त्याच्यामुळे झोपेचं समाधान होत नाही, त्यांना शांत वाटत नाही आणि मग दुसऱ्या दिवशीच्या दिनचर्येवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे चिडचिड होणं, लिथार्जिक वाटणं, कमजोरी वाटणं, प्रसन्न न वाटणं. हे त्रास टाळायचे असतील किंवा झोपेचा प्रॉब्लेम त्याची तीव्रता कमी करायची असेल तर काही झोपेचे नियम पाळणे गरजेचं आहे, ज्याला स्लीप हायजीन असं म्हणतात. मी आता तुम्हाला स्लीप हायजीन बद्दल काही सांगणार आहे. पॉइंट नंबर 1, झोपेची आणि उठायची वेळ पक्की करा. जर रात्री 11 तुम्ही झोपणार असाल तर 11 झोपा. सकाळी जर तुमची 6 वेळ असेल तर 6 उठा. कमीत कमी 6-8 तास झोप झाली पाहिजे. मला बरेच पेशंट्स माझे सांगतात की डॉक्टर, आम्ही 6-8 तास आमची झोप पूर्ण करतो, पण वेळ फिक्स हवी. असं नको की रात्री 2-3 झोपलं आणि सकाळी 10-11 उठलं. पॉइंट नंबर 2, चहा, कॉफी इत्यादी स्टिम्युलंट्स किंवा अल्कोहोल, निकोटीन म्हणजे तंबाखू याचं सेवन झोपेच्या वेळेस टाळावे. पॉइंट नंबर 3, झोपताना स्वच्छ कपडे, स्वच्छ चादर, बेड, आसपासचं वातावरण स्वच्छ हवं. पॉइंट नंबर 4, प्लेझेंट म्हणजे प्लेजर, झोपताना प्लेजर असावं. आजूबाजूला गोंगाट किंवा टीव्ही लागलाय, गाणे वाजतायत किंवा लोक गप्पा मारतायत, तर अशापेक्षा शांत वातावरण असणं फार गरजेचं आहे. पॉइंट नंबर 5, झोपताना पुस्तक वाचणं किंवा फोनवर बोलणं किंवा टीव्ही पाहणं, गप्पा मारणं किंवा झोप येत नाही म्हणून फिरत राहणं हे टाळावं. पॉइंट नंबर 6, जर झोपेचा प्रॉब्लेम असेल तर दुपारी 2-3 तास काही लोक झोप घेतात की ती झोप कम्प्लीट व्हावी, पण असं न करून दुपारी फक्त 20-25 मिनिटं वामकुक्षी म्हणजे डे टाइम नॅप घ्यावा. तर या गोष्टी आपण जर पाळल्या, म्हणजे स्लीप हायजीन पाळलं, तर आपल्या झोपेचा प्रॉब्लेम त्याची तीव्रता कमी होऊ शकते. याच्याबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊ शकता, ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. नमस्कार.